नमस्कार, मी वर्षा। शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। नरेंद्र मोदींचं पंतप्रधान पद जाणार, शरद पवारांचं भाकी। दहशतवाद्यांचे मुर्दे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार, भारताकडून पाकला इशारा। संगमनेर पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात यश, 26 दुचाक्या केल्या हस्तगत। राज्य सरकारकडून 180 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीची घोषणा। आणि समस्या निकाली लावण्यासाठी आरोग्य सेवा संघटनेच्या वतीनं वर्ध्यात धरणे आंदोलन। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आगामी लोकसभा निवडणुकीत देशात सत्तांतर होऊन मोदींना पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हावे लागेल, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे। 2019 मध्ये राज्यात आणि केंद्रात सत्ता परिवर्तन होईल, या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळेल असे वाटत नाही, असे पवार म्हणाले। 2019 मध्ये राज्यात आणि केंद्रात सत्ता परिवर्तन होईल, ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांच्या हाती राहणार नाही, या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळेल असे वाटत नाही, त्यामुळे पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्वाची असेल, परंतु मी नरेंद्र मोदींना समर्थन देणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। नरेंद्र मोदींची प्रतिमा ही अटल बिहारी वाजपेयींसारखी नाही, दोघांच्या व्यक्तिमत्वात बराच फरक आहे, त्यामुळे मोदींच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच येत नाही। सर्व पक्षातील नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत, ज्याच्याकडे बहुमत असेल त्यांना संधी देण्यात येईल, असे पवारांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, दिल्ली। सीमेवर वाढत चाललेल्या कारवायांमुळे भारत पाकिस्तान मधील तणाव वाढत चालला आहे। जम्मू काश्मीरच्या सुंदरबन मध्ये नुकत्याच झालेल्या चकमकीत ठार झालेल्या 2 अतिरेक्यांचे मृतदेह घेऊन जा असं सांगत गोळीबार आता सहन केला जाणार नाही, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे। भारताकडून पाकिस्तानी उच्चायोगाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देताना म्हटलंय की LOC आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर कुठल्याही कारणाशिवाय होणाऱ्या गोळीबारामुळे आम्ही चिंतित आहोत, यापुढे गोळीबार सहन केला जाणार नाही, असं सांगत मृत्यूमुखी पडलेल्या अतिरेक्यांचे मृतदेह घेऊन जायला सांगितले। जम्मू काश्मीरच्या सुंदरबन मध्ये 21 ऑक्टोबर रोजी नियंत्रण रेषेवर झालेल्या चकमकीत भारतीय सेनेचे 3 जवान शहीद झाले होते। या चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते। या दहशतवाद्यांचे मृतदेह घेऊन जाण्याविषयी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत। रविवारच्या घटनेच्या वेळी घुसखोर लढाईच्या पोशाखात होते, हे घुसखोर बॉर्डर ऍक्शन टीमचे सदस्य होते असे सांगण्यात आलंय। BAT मध्ये पाकिस्तानी सेनेचे जवान आणि प्रशिक्षित दहशतवाद्यांचा समावेश असतो। दरम्यान आजच दोन्ही देशांमध्ये DGMO स्तरावर चर्चा होणार आहे। सीमेवर सध्या भारत पाकिस्तान मधील तणाव वाढत चालला आहे। 30 मे पासून दहशतवाद्यांकडून घुसखोरीचे प्रयत्न 7 वेळा हाणून पाडले असून भारतीय सेनेने 23 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय। ब्युरो रिपोर्ट, दिल्ली। वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या विशेष पथकाने 2 चोरट्यांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 26 दुचाकी जप्त केल्या आहेत, तसेच एकूण सुमारे 8,60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने वरील आरोपींना ताब्यात घेण्यात आले। अधिक तपास केला असता त्यांच्याकडून 26 दुचाकी असा एकूण सुमारे 8,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी दिली। यांच्याकडून संगमनेर अकोले निफाड जुन्नर येथून चोरून आणलेल्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत। कोणाकडे जर कमी किमतीत घेतलेली मोटरसायकल असेल तर त्यांनी स्वतःहून पोलीस ठाण्यात जमा केल्यास त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा होणार नाही, त्यामुळे गुन्हे उघडकीस येण्यास पोलिसांना मदत होईल, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात
यांनी केले आहे. न्यायालयाने यातील आरोपींना संगमनेर शहराचे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तपासादरम्यान अन्य गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी व्यक्त केली आहे. संगमनेर आणि अकोले तालुक्यात दैनंदिन स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणावर मोटरसायकलच्या चोरीचे प्रमाण वाढलेले दिसून आले होते. त्या अनुषंगाने आम्ही एक डीबी पथकाला विशेष करून मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने गाड्या चोरीचं चोर निष्पन्न करण्यासंदर्भात मोहीम हाती घेतली होती. याप्रमाणेच मागे दोन चोर ताब घेऊन जवळजवळ 27 गाड्या रिकव्हर केल्या होत्या. आता नव्यानेच अकोले तालुक्यामधील अभिषेक उर्फ पांडू अरुण जगदने आणि वैभव उर्फ रामभाऊ शिंदे दोघे राहणार धामणगाव फाट अकोले यांना ताब्यात घेऊन नव्याने परत संगमनेर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकांनी पीआय परमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 26 मोटरसायकल रिकव्हर करण्यात आलेले आहेत. ह्या मोटरसायकल ह्या अकोले तालुक्यातील संगमनेर तालुक्यातील त्याचप्रमाणे जुन्नर तालुका पुणे ग्रामीणमधील आणि निफाड तालुका नाशिक या ठिकाणाहून चोरल्याचे निष्पन्न झालेले आहेत. यापैकी 26 पैकी 24 गाड्यांचे मालक मूळ मालक निष्पन्न झालेले आहेत. त्यांचे संबंधित पोलीस स्टेशनलाही गुन्हे दाखल आहेत. त्याप्रमाणे सदरच्या गाड्यांची वर्गवारी आम्ही करत आहोत. ह्या सदरच्या आरोपींकडून अधिक गाड्या अजूनही मिळण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने संगमनेर पोलीस अधिक तपास करत आहेत. माझं संगमनेर अकोले या परिसरातील नागरिकांना विशेष आव्हान आहे की आपल्याकडे जर कुठल्याही स्वरूपात अशा कमी किमतीमध्ये घेतलेली आणि कुठलेही स्वरूपाची कागदपत्र नसलेली जर मोटरसायकल असेल किंवा इतर कुठलीही मालमत्ता असेल तर ती स्वतःहून पोलीस स्टेशनला आपण द्यावी, जेणेकरून चोरीची मालमत्ता हस्तगत केली या अनुषंगाने कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा आपल्या विरुद्ध करणार येणार नाही. आपण जर हे स्वतःहून हे केलं तर निश्चितपणाने गुन्हे अधिक उघडकीस येण्यासाठी आणि भविष्यात अशा चोऱ्या होणार नाही त्या दृष्टीने आपल्याला अधिक दक्ष राहण्यासाठी फायदा होईल. ब्युरो रिपोर्ट, संगमनेर. राज्य सरकारकडून दुष्काळ सदृश परिस्थितीची घोषणा करण्यात आली आहे. 180 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीची घोषणा करण्यात आली असून त्यानुसार उपाययोजना करण्यात येणार आहेत. दुष्काळ सदृश परिस्थितीशी सामना करण्यासाठी 8 उपाययोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यामध्ये जे अवर्षण यावर्षी झालं साधारणपणे सरासरीच्या केवळ 77% पाऊस राज्यामध्ये पडलेला आहे आणि त्यामुळे राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात केंद्र सरकारच्या मॅन्युअलप्रमाणे राज्य सरकारने ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या सर्व गोष्टी करून ट्रिगर 1 आणि ट्रिगर 2 प्रमाणे 180 तालुके हे दुष्काळ सदृश आम्ही घोषित करतो आहोत आणि दुष्काळाच्या सगळ्या उपाययोजना या 180 तालुक्यांमध्ये आम्ही सुरू करतो आहोत. या उपाययोजनांमध्ये जमीन महसुलातून सूट, शेती निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती, कृषीपंपाच्या बिलामध्ये सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात सूट, रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात सूट, पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचे टँकर च्या संदर्भातली योजना आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे या उपाययोजना या ठिकाणी आता सुरू केलेल्या आहेत. यासोबत ग्राउंड टूथिंगचं काम हे जवळजवळ आता पूर्णत्वास गेलेलं आहे. त्याच्या आधारावर पीक परिस्थिती जी आहे याचं संपूर्ण आकलन आमच्यासमोर येतं आहे. केंद्राची टीम यानंतर या ठिकाणी येईल आणि या संपूर्ण परिस्थितीचं साक्षांकन ही केंद्राची टीम करेल आणि मग केंद्राची टीम त्यानुसार दुष्काळाच्या संदर्भातली जी मदत आहे ती मदत जाहीर करेल. त्यामुळे आता राज्य सरकारच्या अखत्यारीत दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करणं आणि त्याच्या उपाययोजना सुरू करणं हे जे मॅन्युअलनी राज्य सरकारला अधिकार दिले आहेत त्याचा वापर करून आम्ही आता याची घोषणा आज या ठिकाणी करतो. वेळ आलेली नाही, अजून चारा छावण्यांची वेळ आलेली नाही. शक्यतेवर चारा छावण्यांची वेळ येऊ नये असाच सरकारचा प्रयत्न असेल आणि आत्ताच आम्ही प्रत्येक तालुक्याला हे सांगितलेलं आहे, प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की चाऱ्याची टंचाई जिथे संभावित आहे त्या ठिकाणी आत्तापासून त्यांनी तयारी करून कृषी महामंडळाच्या जमिनी, गाळपेर जमिनी, बॅकवॉटर अशा सगळ्या ठिकाणी चाऱ्याची लागवड करावी जेणेकरून त्याच तालुक्यामध्ये किंवा जवळपास
हा चारा उपलब्ध असेल. ब्युरो रिपोर्ट मुंबई. वर्ध्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्थानिक जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकत्र येत आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले. या प्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यालयीन अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. आरोग्य पर्यवेक्षक या पदावर आरोग्य सहायक पुरुष आणि आरोग्य सहायक महिला या वर्गातील पदोन्नती करावी. आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी देण्याचा शासनाने निर्णय घेण्यात यावा. 26 जानेवारीच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश करावा. शासन निर्णय 6 ऑगस्ट 2007 आकृतीबंधानुसार मंजूर असलेली पंचायत समिती कार्यालयातील उपकेंद्रे स्तरावरील जिल्हा स्तरावरील आरोग्य सेवक आरोग्य सहायक आरोग्य पर्यवेक्षक या पदांवर मंजूर असलेल्या पदांची बिंदू नामावली करून पदे भरण्यात यावी. लेखाशीर्ष 2211 मंजुरी पदांची बिंदू नामावली करून पदे भरावी. दिव्यांग बांधवांना नियमानुसार भरती आणि पदोन्नती मिळण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. 94 मी पीटीए म्हणून आष्टीपीएससी येथे काम करत आहे आणि मला जेव्हा मी लागली होती तेव्हा मला मानधन 400 रुपये मिळत होता. नंतर मग 600 रुपये झाले, नंतर 500 झाले, नंतर 600 झाले, नंतर 900 झाले, नंतर आता 2018 1200 रुपये झाले. आता मोदीला जर विचारलं का 1200 रुपये तुझा संसार भागते का तुझ्या ह्याचे, असं जर विचारलं तर त्याला त्याचा संसार भागन काय. तर माझ्या मुलाचं शिक्षण वंचित राहिलं. माझा मुलगा 12 शिकून राहिला होता तर पैसे नसल्यामुळे माझा मुलगा शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे. आता खालीच आहे, पैसे शकली नाही म्हणून कामाचे तास आहे. जर लसीकरण असलं तर मला 2-3 लसीकरणाला 3 जोपर्यंत सिस्टरचं लसीकरण राहते तोपर्यंत 5 किंवा 3 जोपर्यंत लसीकरण संपत नाही सर तोपर्यंत मला. शालिनी प्लस साठी विलास नवघरे वर्धा. वर्ध्यात वीज महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे मारुती नरड या शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. 18 शेतीला वीज जोडीसाठी मागणी करूनही वीज जोडी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वीज वितरण कार्यालयात वेळोवेळी चक्रा मारून सुद्धा वीज जोडणी मिळाली नाही. विहिरीत पाणी असून ओलीत करता येत नाही. पराटी पीक पाण्याअभावी उभे पीक वाळत आहे. इकडे शेतमालाला भाव नाही, वीज वेळेवर मिळत नाही, पाणी तसून ओलीत करू शकत नाही, अशा विविध समस्यांनी शेतकरी हवालदिल झाला आहे. सर्व प्रशासन शेतकऱ्याच्या जीवावर उठला आहे. आता असे असल्याने शेतकरी आत्महत्या वाढतील की कमी होतील हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये 33 KV सबस्टेशन होऊन 2 कालावधी लोटला आहे, ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकरी शेतीला पाणी ओलताना 10-10 वीज पुरवठा खंडित होतो. याबाबत विद्युत अभियंता विनोद नरड यांना विचारले असता त्यांनी सांगितले की वीज वितरण कार्यालयात कर्मचारी कमतरता आहे, त्यांनी त्यामुळे गावात काम करताना अनेक समस्या येत आहे. आम्ही आमच्या परीने पूर्ण सेवा ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. संबंधित शेतकऱ्याला लवकरच विद्युत सेवा देण्यात येईल. 50 फूट पाणी असून आमच्याकडे वीज पुरवठा नसल्यामुळे पराटी पूर्ण सोकत आहे, त्यामुळे आम्ही आज रोजी आम्हाला आत्महत्या करण्याची पारी आली आहे. तरी 3-4 MECD ऑफिसमध्ये जाऊन आम्हाला लाईनचे खोटे आरोप करून खोटे सांगून आज देतो. 15 मिळते, अजूनही आम्हाला लाईन मिळाली नाही, तरी आज रोजी आम्ही काय करावं. शालिनी प्लस साठी विलास नवघरे वर्धा. रत्नागिरीत गुहागर तालुक्यात गोपाळगड हा अभेद्य तरी दुर्लक्षित गड आहे. व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी अंजनवेल गावात वाशिष्ठी नदीच्या किनारी गोपाळगड बांधण्यात आला, पण या गडाची मालकी ही खासगी व्यक्तीकडे असल्याने यावरून मालक आणि शिवप्रेमी यांच्यात गडाच्या सद्यस्थितीवरून वाद चालू आहेत. राज्य सरकारने हा किल्ला खासगी व्यक्तीकडून परत घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्राचीन काळी विशिष्ट नदीतून दाभोळ बंदर पासून चिपळूण पर्यंत व्यापारी गलबतांची ये जा चालत असे. यासाठी या गडाची निर्मिती करण्यात आली. छत्रपती शिवरायांनी सन 1660 आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून घेतला, त्यानंतर गोपाळगड असे त्याचे नामकरण करण्यात आले. छत्रपतींच्या कालखंडात हा किल्ला जलवाहतुकीसाठी महत्वाचे केंद्र होता. किल्ल्यावरील तटबंदी आणि बुरुज आजही मजबूत अवस्थेत उभे आहेत.
तटबंदीवरून आजूबाजूच्या समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. गोपाळगड सन 1960 रोजी शासनाने युनुस मण्यार यांना अवघ्या 300 रुपयांना विकला. त्यावेळेला हा ओसाड होता, ह्याला आधी कोण घेत नव्हतं. मग आमच्या वडिलांनी एक मनात ठरवलं की मारूया एक डेअरिंग, आणि त्या डेअरिंगच्या जोरावर ती घेतली जमीन. त्याच्यानंतर काही वर्ष ती पडिकच होती. मग त्यांच्या मनात आलं की आमच्या काही वर्षांनी त्यांच्या लक्षात आलं की आमच्या शेजारी कलमांची बाग होते. यांच्या पण मनात आलं आपण पण लावूया. त्या हेतूने हिच्यात 1960 सालात कलमांची लागवड झाली. आणि त्यावेळेपासून ती आमच्या ताब्यात, त्यावेळेपासून नाही 1960 सालापासून ती आमच्या ताब्यातच आहे. या गडासाठी स्थानिक तरुण 8 वर्षे लढत आहेत. गडाची मालकी खाजगी असली तरी तिथे सर्वांना प्रवेश खुला असावा असा फलक असूनही दाराला कुलूप लावून ठेवण्यात येते. गडाची मालकी मिळाल्यावर तिथे आंब्याची बाग लावण्यात आली. त्यासाठी एका ठिकाणी मोडकळीस आलेल्या तटबंदीला लागून असलेला सुमारे 20 फुटी खंदक तटबंदीचे सामान वापरून बुजविण्यात आला आहे. आतमध्ये ट्रक नेण्यासाठी ही तटबंदी अजून तोडून रस्ता समतल करून बांधण्यात आली. त्यामुळे मण्यार्यांनी बुरुजाचे नुकसान केले आहे. जो गडाचा मुख्य दरवाजा आहे तो पूर्णतः मोडकळीस आल्याने पुरातत्व खात्याने त्याची डागडुजी करून तेथील पायवाट खुली करावी अशी मागणी येथील स्थानिक शिवप्रेमी करत आहेत. माझं नाव पंकज दळवी, मी याच तालुक्यातला आहे, जानवळे माझं गाव. कॉलेजला वगैरे असताना आम्हाला या किल्ल्याबद्दल माहिती पडलं. 2009 साली बरीच या संदर्भात आंदोलनं चालली होती. त्यावेळी आम्ही कॉलेज विद्यार्थी दशेत होतो. त्यावेळी या किल्ल्याची अशी पुसटशी साधारण माहिती आम्हाला भेटली होती. त्यावेळी काही खेडमधले वैभव खेडेकर आणि गिरीप्रेमी ही पुण्यातली संस्था या किल्ल्यासंदर्भात काम करत होती. किल्ल्यामध्ये किल्ला त्यावेळी खाजगी मालमत्तेत गेला या संदर्भात वगैरे. नंतर मग त्यांनी या गोष्टीचा भरपूर वेळ पाठपुरावा केला आणि 2012 पासून आम्ही हे काम सुरू केलं. आम्ही वैयक्तिक, मी माझा मित्र अक्षय पवार, तो पवार साखरीमधलाच आहे. बऱ्याचदा आम्ही किल्ल्यामध्ये येतो. किल्ल्यात असा प्रवेश बंदी आहे किंवा हा प्रकार नाही आहे, प्रवेश दिला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त इथल्या खाजगी मालमत्तेत असताना मालकांचं म्हणणं एकच आहे की माझी बाग आहे, त्या बागेचं नुकसान होतं अनेकदा, त्यामुळे मी गेट बंद ठेवलेला आहे. आत्ता सध्या मागणी एकच आहे आमची इथून पुढे, की जी तटबंदी तुटली आहे, जिथे गेट आहे, ती किल्ल्याचा प्रवेशद्वारच नाही आहे. त्यामुळे अनेक संस्थांकडनं, स्थानिक संस्थांकडनं असं मत व्यक्त केलं जातं की किल्ल्याला लॉक आहे, की त्या किल्ल्यात प्रवेश नाही आहे. पण ते प्रवेशद्वारच नाही आहे. प्रवेश हा आपण जे बसलो आहे तो प्रवेशद्वार आहे. आणि यापुढे इथून फक्त पायवाट ही असणार आहे. केंद्र सरकारकडे राज्यातील महत्त्वाचे गड किल्ले आहेत. त्यांच्या परवानगीशिवाय तेथे कोणतीही विकास कामे डागडुजी करता येत नाही. आता राज्यातील काही गड हे राज्य सरकारकडे हस्तांतरण केल्याने या किल्ल्यांना आता ऊर्जितावस्था प्राप्त होईल असा विश्वास दुर्गसंवर्धनाचे प्रमुख संतोष हसूरकर यांनी व्यक्त केला आहे. गोपाळगडाची मालकी जरी खासगी असली तरी या किल्ल्याची जी अवस्था झाली आहे यासाठी जिल्हाधिकारी, स्थानिक नागरिक, शिवप्रेमी, राज्य सरकार यांनी एकत्र येऊन संवादातून हा किल्ला राज्य सरकारने आपल्या ताब्यात घ्यावा, तरच या किल्ल्याचे उरलेले वैभव टिकून राहणार आहे अशी मागणी जोर धरू लागली आहे. गोपाळगड हा शिवकाळातील एक ऐतिहासिक महत्त्वाचा किल्ला आहे. कोकण भागात समुद्री किनाऱ्यावर लक्ष देण्यासाठी एक महत्त्वाचा एक किल्ला आहे. आणि या किल्ल्याचं पर्यटन खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. लोक येत आहेत किल्ला पाहण्यासाठी. महाराष्ट्र राज्य सरकार, पुरातत्व विभाग यांनी आत्ता सध्या एक काही महिन्यांपूर्वीच एक काही किल्ले जे अनप्रोटेक्ट होते ते प्रोटेक्ट करण्यासाठी ती यादी जाहीर केलेली आहे. त्या यादीमध्ये आता गोपाळगडाचं नाव समाविष्ट झालेलं आहे. गोपाळगडाच्या आतल्या भागामध्ये जे आत्ता माझे सहकारी इथे तुम्हाला सांगत होते मणियार यांची एक आंब्याची बाग आहे आणि त्यांचा त्याच्यावर ताबाही आहे. परंतु आता राज्य सरकारने एक चांगलं पाऊल जे उचललं आहे की वेगवेगळ्या गटामध्ये गडकिल्ल्यांची यादी आहे. काही वनविभागाकडे आहेत, काही ग्रामपंचायतीकडे आहेत, काही मालकी आहेत, काही स्टेटकडे आहेत, काही ESIकडे आहेत, सेंट्रलकडे आहेत.
तर याच यादीमध्ये त्यांनी काही किल्ले राज्य सरकारकडे घेण्याचा त्यांनी जो प्रस्ताव हे पुढे केला आणि त्या प्रस्ताव मान्यही झाला. म्हणजे हे किल्ले आता काही दिवसामध्ये पूर्णत्वास होतील की ते राज्य सरकारच्या हातात राहतील. शालिनी प्लससाठी स्नेहा गवळी, पुणे. येवला तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने आजच पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे निकषांना प्रमाण न मानता वस्तुस्थितीची दखल घेतली जात असून तालुक्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पालखेड धरणातून आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आले आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पालखेड धरणातून आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले. येवला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झालाच पाहिजे. पालखेड डावा कालव्याला 2 आवर्तने मिळाली पाहिजे. जायकवाडी धरणास पाणी सोडू नये. तालुक्यातील सर्व जळालेली रोहित्र नवीन बसवण्यात यावी. सक्तीची वीज बिल आणि कर्ज वसुली थांबवावी. पीक विम्याची भरपाई त्वरित मिळावी. शासनाच्या आधारभूत किमतीच्या अंतर्गत मका खरेदी करावा आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना आमदार नरेंद्र दराडे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार, पंचायत समितीचे उपसभापती रूपचंद्र भागवत, तालुका प्रमुख रतन बोरणारे, शहर प्रमुख राजेंद्र लोणारी आणि आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले आहे. येवला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज निवेदन देण्यात आलेले तहसीलदारांना आणि आज पूर्ण पंचकृषीमध्ये पूर्ण येवला तालुक्यामध्ये आज 19-20 टँकर सुरू आहे आणि आज एवढं भीषण परिस्थिती असताना शासनाने दुष्काळग्रस्त जाहीर केलेला नाही. आज शिवसेनेच्या वतीनं उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण येवला तालुका आणि ग्रामीण शिवसेनेच्या वतीनं तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं. येवला तालुका दुष्काळी जाहीर झाला पाहिजेत. पालखी डावा कालव्याला या ठिकाणी 2 आवर्तनं मिळाले पाहिजेत. जळालेले ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी वेळेमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजेत. आदी मागण्यांसाठी आमदार नरेंद्र दराडे असतील, संभाजीराजे पवार असतील, सभापती जगताप असतील, उपसभापती भागवत असतील, झुंजाराव देशमुख असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी येवला तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आणि शिवसेनेच्या वतीने या निवेदनाची जर दखल शासनाने घेतली नाही तर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल, याची प्रशासनाने या ठिकाणी दखल घ्यावी असा इशारा आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी देतो. शालिनी प्लस साठी संतोष बटाव, येवला. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 50व्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवाची तीर्थस्थापना अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे करण्यात आली. तसेच राष्ट्रसंतांच्या समाधीवर प्रातःकाळी शंखांच्या निनादात रंगबिरंगी फुलांनी सजावटही करण्यात आली होती. यावेळी चरण पादुका पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी हजारो गुरुदेव भक्त उपस्थित होते. अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 50व्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवाला प्रातःकाळी 4:30 सुरुवात झाली. पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची महासमाधी ही रंगीबेरंगी आकर्षक अशा फुलांनी सजवली होती. महाद्वार हे आकर्षक अशा विद्युत रोषणाईने फुलून गेले होते. प्रातःकाळी 4:30 ब्रह्ममुहूर्तावर निसर्गरम्य अशा आल्हाददायक भक्तिमय वातावरणात आणि नीरव शांततेत महासमाधीचा अभिषेक करण्यात आला. तसेच चरण पादुका पूजनाने या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ झाला. 5:30 सचिन देव यांच्या उपस्थितीत सामुदायिक ध्यानावर प्रकाश टाकत सचिन देव यांनी उपस्थित गुरुदेव भक्तांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. सकाळी सामुदायिक ध्यान आटोपल्यानंतर मानव सेवा छात्रालयाच्या विद्यार्थ्यांनी डोळे दिपवणारा याची देही याची डोळा हा सोहळा सादर करण्यात आला. यामध्ये ढोल पथक, लेझिम, भजन गायक यासारखे कार्यक्रम या दिंडीत होते. जवळपास 500 विद्यार्थी सहभागी असलेल्या या दिंडीचे गुरुदेव नगरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. 7 दिवस चालणाऱ्या या पुण्यतिथी महोत्सवादरम्यान 29 तारखेला मौन श्रद्धांजलीचा हृदयस्पर्शी कार्यक्रम होणार आहे. यावेळेस लाखो गुरुदेव भक्त हे देशभरातून गुरुकुंज मोझरीत दाखल होणार आहेत. शालिनी प्लस साठी स्वप्नील उमप, अमरावती. येवल्यात दुष्काळ जाहीर करावा तसेच विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती दिसून आली आहे. येवला तालुक्याला दुष्काळ जाहीर करावा, पालखेडचे आवर्तन मिळाले पाहिजे, मांजरपाडाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, शेतकरी कर्जमाफी करावी, जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था करावी, सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी
आणि कर्जमाफी व्हावी, भरमसाठ वाढलेले पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करावे अशा अनेक मागण्यांसाठी येवला तालुका आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने येवला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आमदार छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून येवला तालुका वगळण्यात आला असून येवला तालुक्याचा दुष्काळी तालुक्याच्या यादीत समावेश करावा अशी मागणी यावेळी करण्यात येऊन तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर येवला तालुक्याच्या वतीने काढण्यात आलेला आहे. याचं कारण येवला तालुक्यामध्ये पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष आहे, भार नियमन विजेचं सुरू आहे, त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. या तालुक्याचं एवढे तालुके दुष्काळी जाहीर केले, वास्तविक पाहता येवला हा अतिशय दुष्काळी हालतमध्ये असलेला तालुका आहे. दुर्दैवाने सरकारने त्याला दुष्काळी तालुक्यांच्या यादीत घेतलं नाही, या गोष्टीचा निषेध करून तो तातडीने दुष्काळी असलेल्या तालुक्यांच्या हा तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे. शालिनी प्लस साठी संतोष बटाव, येवला. आपल्या थकीत बिलांसाठी सांगली महापालिकेच्या ठेकेदारांनी आंदोलनाची घोषणा केली होती, मात्र महापालिका प्रशासनाने ठेकेदारांचे आंदोलन उधळून लावण्याच्या दृष्टीनेच आंदोलनास परवानगी नाकारल्याचे आरोप ठेकेदारांनी केले आहे. पाहूयात हे वृत्त. आपल्या प्रलंबित बिलांसाठी ठेकेदारांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता, मात्र त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे ठेकेदारांनी महापालिकेसमोर आंदोलनाची घोषणा केली होती. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती, त्यामुळेच अशी भूमिका घेऊन आंदोलन उधळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेकेदारांनी केला आहे. तसेच आम्ही केलेल्या कामाचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात सिद्धार्थ कुदळे, आनंदा मारगुडे, बजरंग वडार, घनश्याम वडार यांच्यासह ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. जी बिले प्रलंबित आहेत त्या बिलाची आम्ही आयुक्तांच्याकडे वारंवार मागणी करत असताना सुद्धा या प्रशासनाला आम्ही आंदोलनासाठी जागा मागितली होती, तरी हे प्रशासन आम्हाला आमचे स्वतःचे पैसे घालून इथं काम करत असताना आंदोलनासाठी जागा सुद्धा देत नाही. अशा पद्धतीची दुपट्टी भूमिका करून या प्रशासनाला असेल, या संबंधित अधिकाऱ्यांना असेल, या ठिकाणी परवाच्या ज्या वेळेला जी टीम आली होती या टीमला साधं यांना चहा सुद्धा उधार दिला नाही, अशी परिस्थिती असताना सुद्धा आमच्यासारख्या ठेकेदारांनी 30 ते 35 कोटीची कामं या ठिकाणी केलेली आहेत, तरी आमची त्वरित आम्हाला या ठिकाणी आमची 100% बिल कसल्याही परिस्थितीत त्यांनी दिली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, सांगली. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीतच दुखापतग्रस्त झालेल्या शार्दूल ठाकूरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील T20 आणि कसोटी मालिकेलाही मुकावं लागण्याची शक्यता आहे. शार्दूल ऑस्ट्रेलिया दौऱ्यापर्यंत पूर्णपणे फिट होण्याची शक्यता नाही, ज्यामुळे त्याला किमान 7 आठवड्यांसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी जावं लागेल. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेची सुरुवात 21 नोव्हेंबर पासून होणार आहे. या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात 6 डिसेंबर पासून होईल. मालिकेच्या शेवटी म्हणजेच 12 जानेवारी पासून वन डे मालिकेची सुरुवात होईल. मात्र T20 आणि कसोटी मालिकेपर्यंत शार्दूल फिट होण्याची शक्यता कमीच आहे. मी पूर्ण प्रयत्न करूनही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपर्यंत फिट होऊ शकत नाही. T20 आणि कसोटी संघात जागा मिळवणं कठीण दिसत आहे. माझा प्रयत्न वन डे संघात पुनरागमन करण्याचा असेल. कशा पद्धतीने पुनरागमन करता येईल याकडे मी सध्या लक्ष देत आहे. मी पुढच्या 7 आठवड्यांसाठी ट्रेनिंग मध्ये असेल असं शार्दूलने सांगितले आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटीतून शार्दूल ठाकूरने पदार्पण केलं, पण 10 चेंडू गोलंदाजी करताच त्याला दुखापत झाली, ज्यानंतर तो फलंदाजीसाठी तर आला पण परत मैदानावर दिसला नाही, यामुळेच त्याला वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतही खेळता आलं नाही. शार्दूलच्या जागी वन डे मध्ये उमेश यादवला संधी देण्यात आली आहे. शार्दूल ठाकूरला यापूर्वी आशिया चषकाच्या वेळीही दुखापत झाली होती, यामुळे केवळ 1 सामना खेळून त्याला मायदेशी परतावं लागलं होतं. दरम्यान यानंतर त्याने फिट होऊन विजय हजारे ट्रॉफीत सहभाग घेतला आणि भारतीय संघात पुनरागमन केलंय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. अभिनेता आणि बिग बॉस कंटेस्टंट एजाज खानला पोलिसांनी अटक केली आहे. एजाज खानवर ड्रग्ज घेण्याचा आरोप लावण्यात आलेला आहे, तसेच एजाजकडे नशेच्या 8 गोळ्या देखील सापडल्या आहेत. नवी मुंबईचे पोलीस आता एजाजकडे अधिक चौकशी करत आहेत. पाहूयात हे बातमी. जेव्हा पोलिसांनी एजाजला पकडलं तेव्हा तो अगदी नशेत धुंद होता आणि जमिनीवर पडलेला होता.
तसेच पोलिसांनी एजाजचे 2 फोन देखील जप्त केले आहेत. आता पहिल्यांदाच नाही तर या अगोदर देखील एजाजला पोलिसांनी अटक केली आहे. या अगोदर एजाजला 2017 पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर ड्रग सप्लाय केल्याचा देखील आरोप आहे. तसेच एजाजवर महिला हेअरस्टाईलिस्टला न्यूड आणि वल्गर फोटो पाठवण्याचा देखील आरोप आहे. एजाज रक्तचरित्र, नायक आणि या रब या सिनेमात दिसला आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. नरेंद्र मोदींचं पंतप्रधान पद जाणार, शरद पवारांचं भाकी. दहशतवाद्यांचे मुडदे घेऊन जा, गोळीबार केला तर खबरदार, भारताकडून पाकला इशारा. संगमनेर पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात यश, 26 दुचाक्या केल्या हस्तगत. राज्य सरकारकडून 180 तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थितीची घोषणा. आणि समस्या निकाली लावण्यासाठी आरोग्य सेवा संघटनेच्या वतीनं वर्ध्यात धरणे आंदोलन. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.